ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या घरात चोरी झाली आहे. चोरी करणाऱ्या मुलाला पकडण्यात आलंय. ईदसाठी कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून अनाथ असलेल्या या मुलांना चोरी केल्याचं उघड झालंय. अत्रे यांच्या बंगल्यातून त्यानं मोबाईल चोरले होते. जंगली महाराज रस्त्यावर अत्रे यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात सध्या कोणीही राहत नाही. मात्र स्त्रीय संगीताचे कार्यक्रम इथं होता. या बंगल्याच्या आवारात शिरकाव करून त्यानं मोबाईल चोरले. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता या प्रकरणाचा उलगडा झाला. अल्पवयीन मुलाला अटक केलेली आहे. यापूर्वी या मुलावर 2012 वर्षाचा असताना 4 वर्षापूर्वी मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे. त्यांनी काही वस्तू त्याला घ्यायच्या होत्या, त्यासाठी त्यांनी ते चोरी केलेली आहे. सध्या ते तपासामध्ये पूर्ण पुढे आलेलं नाही. फोन आणि हार्ड डिस्क म्हटलं की त्याच्याशिवाय काही नसलं तरी चालतं. आणि माझं काम सर्व त्या हार्ड डिस्कमध्ये होतं. फोनमध्ये काही माझ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्यामुळे मी खूप बेचैन झाले होते. पण 2 दिवसामध्ये इतक्या लवकर हे काम होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि ह्या वस्तू मला आज परत मिळतात, ह्याचा मला खूप आनंद होतो आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.